चला, तुला आमच्याबद्दल सगळंच कळलं. अगदी अदितीवर हल्ला आम्ही केला हे सुद्धा. तुमचं खरं रूप समजायला तसा थोडा उशीरच झाला मला. पण मी उशीर करणार नाही. मोठ्या येऊ काय ग, घाबरली? माझ्या विरुद्ध तलवार काढून लढाईची तयारी केली होतीस ना, आणि एवढ्याशा सुरीला घाबरतीयेस? पण जपून राहायचं, या सुरीपासून जपूनच राहायचं, नाहीतर जखमी होशील, रक्त येईल. जखमी होण्याला घाबरत नाही. हेतू साध्य करायचा असेल तर वार फक्त योग्य दिशेनेच करायला हवा. अग, पण तुझे सगळेच वार फुकट गेले. पण माझा वार मी फुकट जाऊ देणार नाही. तुला पुन्हा एकदा ताकीद देते, तुझे हे उद्योग ताबडतोब बंद कर, नाहीतर परिणाम वाईट होतील. अग, खा ना ग थोडस तरी सफरचंद. तब्येतीची काळजी घे, मला तुझी काळजी वाटत होती म्हणून मुद्दाम तुझ्यासाठी सफरचंद घेऊन आले. असं नको ना करू, थोडस खाऊन घे. थांब, मी तुला कापूनच देते. शांतनू, अरे तू तरी समजवून सांग ना. मी केव्हाची समजवतीये की थोडस खाऊन घे म्हणून, पण ही ऐकतच नाही. बघतोयस ना तू, हिनी बहुतेक ना माझ्याबद्दल मनात राग धरलाय. पण मला असं वागून चालेल का? मी मोठी आई आहे ना, सगळ्या घराला प्रेमाने बांधून ठेवलं इतकी वर्ष, घर असं तुटलेलं मला चालणार नाही रे, मला बघवणारच नाही ते. हे तूच तिला सांग, कदाचित माझं नाही तुझं तरी ऐकेल. घे. कोणी खातच नसेल तर एवढी लाडी गोडी लावायची गरज नाही मोठी. चल, त्याचा तो बघून घेईल. अरे पण काळजी वाटते मोठी आई, आपली काळजी आणि प्रेम जर समोरच्याला कळतच नसेल तर आपण काय करणार आहोत? चल. आणि हो, आज कॉलेज आहे. कॉलेजचं तुझं सगळं साहित्य आपल्या रूम, सॉरी माझ्या रूम मध्ये येऊन घेऊन जा. आणि एकदाच येऊन सगळं घेऊन जा, सारख्या सारखी कटकट नकोय मला. जी बाई तुमच्या आईचा जीव घ्यायला निघाली होती, तुमच्या बायकोच्या जीवावर उठली आहे, तिच्यावर जीव लावताय? माझ्या त्रासाची मला पर्वा नाही हो, पण तुमचे डोळे कधी उघडणार आहेत शांतनू? तावड्यांचा मेसेज, मला पैशांची खूप गरज आहे, प्लीज पैसे लवकर द्या.